कर्नाटकातली निवडणुकीची हवा आता तापू लागलेली आहे आणि ज्या एका निरर्थक प्रश्नावरती खूप मोठा वाद घातला गेला तो एक मुद्दा समोर आलेला आहे. किच्चा सुदीप नावाचा जो एक युवा अभिनेता आहे आणि त्याचा प्रभाव तरुण पिढीवरती आहे असं मानलं जातं, प्रत्यक्षात आहे की नाही नंतर बघूयात आपण. त्यानं मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची भेट घेतली आणि भाजपला पाठिंबा जाहीर केला आणि भाजपसाठी प्रचार करू म्हणून असं सांगितलं. त्याच्यावरूनच एक फार मोठा गदारोळ सगळ्या लेब्रांडूंनी चालवलेला आहे. लेब्रांडू असा एकच शब्द आम्ही वापरतो कारण त्याच्यामध्ये विरोधी म्हणजे काँग्रेसचं गट, जनता दल, सेक्युलर, बाकीचे सगळे पक्ष आले, पत्रकार आले, विचारवंत आले, म्हणजे भाजप मोदी संघाच्या विरोधातले जे जे काही सगळे ते एकत्र करून यांनी सगळ्यांनी ओरडायचं कारण असं होतं की हा एक अभिनेता आहे आणि तो आता प्रचार करणार, मग त्याचे जे पोस्टर्स लागलेले त्याच्यावरती काय कापड धाका बंद करा, ते सगळे मास्किंग त्यांना करा, त्याचे चित्रपट दाखवू नका, त्याच्या जाहिराती दाखवू नका. आता हसायची गोष्ट अशी आहे की किच्चा सुदीप यानं फक्त जाऊन पाठिंबा जाहीर केला आहे, प्रचार करतो म्हणून सांगितलं, प्रत्यक्षामध्ये तो त्यांचा स्टार प्रचारक असणार आहे का, त्यानं प्रत्यक्ष भाजपमध्ये प्रवेश घेतलेला आहे का, अजून उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही, काही झालेलं नाही आहे. त्याच्या आधीच म्हणजे जाळा आधीच धूर असं आपण म्हणतो त्या पद्धतीने, की खरं तर ह्याच्यामध्ये पडायचं काही कारणच नाही. एक अभिनेता आहे, त्यानं असं सांगितलं की बाबा मी ह्या पक्षाला पाठिंबा देतो आणि प्रचार करतो आहे, तर त्याच्यामध्ये आक्षेप घेण्यासारखं काही, त्याहीपेक्षा आरडाओरडी करण्यासारखं काय आहे. विरोधातला जो मुद्दा आहे तो तुमच्यासमोर मी ठेवतो की बाबा निवडणूक आचारसंहिता लागू झालेली आहे आणि मग त्याचे पोस्टर्स आणि जाहिराती कशा दिसतात, प्रत्यक्षामध्ये किच्चा सुदीप याचा चेहरा आणि भाजपचं चिन्ह कमळ याचा काय संबंध. जर तुम्हाला एखाद्या अभिनेत्याच्या लोकप्रियतेचा वापर त्या पक्षानं करू नये असं वाटत असेल, तर यापूर्वी जेव्हा जेव्हा काँग्रेसनी अभिनेत्यांना आपल्याकडे घेतलं, आपल्या तिकिटावर निवडून आणलं, प्रत्यक्ष पक्षामध्ये प्रवेश दिला, त्यावेळेस कोणी आक्षेप घेतला होता असा. 1984 जी निवडणूक होती, इंदिरा गांधींच्या हत्येनंतरची सहानुभूतीची लाट होती आणि हेमवतीनंदन बहुगुणासारखा उच्च पदस्थ मूळचा काँग्रेसशी राहिलेला नेता त्याला हरवण्याच्यासाठी म्हणून तुम्ही अमिताभ बच्चनला उभं केलं होतं. तेव्हा अमिताभ बच्चन काय लोकप्रिय अभिनेता नव्हता, त्याचे काय चित्रपट कुठं कुठं चालू नव्हते. किंवा अटल बिहारी वाजपेयींनाचे सभा होती दिल्लीमधलं उदाहरण सांगतात आणि ते लोक त्याला जाऊ नये म्हणून इंदिरा गांधींनी तेव्हा दूरदर्शन होतं तेव्हा फक्त राजेश खन्नाचा पिक्चर दाखवला जेणेकरून की लोकांनी जाऊ नये. मला वाटतं काय ऋषी कपूरचा बॉबी असा पिक्चर दाखवला होता लोकांनी घरी बसावं जेणेकरून त्यांनी त्या सभेला जाऊ नये. चित्रपटातले अभिनेते आपल्याकडे घ्यायचे, त्यांचा उपयोग करायचा. किंवा गोविंदासारख्यांना राम नाईकांच्या विरोधामध्ये मुंबईला उभं करून त्यांनी काँग्रेसने निवडणूक जिंकली होती. किंवा सुनील दत्तांना उभं केलेलं होतं, त्याच्यानं त्यांची मुलगी प्रिया दत्त. कितीतरी अभिनेते शत्रुघ्न सिन्हा भाजपमध्ये होता, त्याला तुम्ही घेतलं तुमच्या तिकिटावरती, त्याला निवडणूक लढ. उर्मिला मातोंडकरने आत्ता 2019 निवडणूक मुंबईहून लढवलेली होती काँग्रेसच्या तिकिटावरती. कितीतरी त्याच्यानंतर वैजयंतीमालाला तुम्ही मद्रासमधून आताचं चेन्नई तेव्हा निवडणुकीला उभं केलं होतं. असे कितीतरी बरं प्रत्यक्ष राजकीय क्षेत्रामध्ये नेते त्या अभिनेत्यांनी यायचं, म्हणजे एन टी रामाराव असो, त्याच्यानंतर आत्ताचे जे हे आहेत मुख्यमंत्री जे आधीचे होते ए आय डी एम केचे जयललिता असोत, दक्षिणेमध्ये फार मोठ्या प्रमाणात, किंवा विजयकांत हा तेलुगू हिरो असो, रजनीकांत प्रत्यक्ष राजकारणात नाही पण तो वेगवेगळ्या पक्षांना पाठिंबा जाहीर करतो आणि काय बाकी सगळ्यांना माहिती. कितीतरी ठिकाणी असं घडलेलं आहे वेगवेगळ्या पक्षांनी नेत्यांना आपल्याकडे घेतलं, किंवा कमल हासननी एक पक्षच काढला, त्याचा काय उपयोग झाला नाही, त्याचा फारसं काही त्याच्यामध्ये प्रभाव पडला नाही गोष्ट. दादा कोंडके आपल्याकडे प्रचार करायचे, शिवसेनेचा प्रचार तर कितीतरी दिवस दादा कोंडके करत होते. अभिनेत्यांना घ्यायचं, अभिनेत्यांच्या लोकप्रियतेचा फायदा करून घ्यायचा, असा प्रकार घडत आलेला आहे. निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये काय आणि कसं बसतं ते पाहायला पाहिजे, ती गोष्ट वेगळी. पण एक अभिनेता नुसतं त्याचा पाठिंबा जाहीर करतो आणि प्रवेश करतो, म्हणजे प्रवेश न करता पाठिंबा जाहीर करतो आणि त्याचा प्रचार करायची तयारी दाखवतो, म्हणलं की आरडाओरडा सुरू केलेला आहे. मला जो मुद्दा मांडायचा तो थोडासा वेगळा आहे की विरोधी पक्षांचं हे बावचळले पण कुठून येत आहे. वास्तविक पाहता या काळामध्ये विरोधी पक्षांनी पुढच्या 2024 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सगळ्यांनी एकवटून एक सक्षम असं आघाडी प्रत्यक्ष कर्नाटकामध्ये टाकून एक उदाहरण काढण्यासमोर ठेवू. जर त्यांना असं वाटत असेल की आपल्याला भाजपला हरवायचं आहे हे खरंच मनोमन सगळ्यांना वाटत असेल, तर सगळ्या विरोधी पक्षांनी ते म्हणत आहेत म्हणून वैयक्तिक माझं असं मत नाही, माझं तर म्हणणं लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाने स्वतंत्रपणे लढावं आणि कोणी कोणाचं मत खातो हा विचार अतिशय जुनाट होऊन गेलेला आहे. लोक इतके मूर्ख उरलेले नाही आहेत, आपण एकाला मत दिल्यामुळे दुसरा पडतो आणि तिसराच निवडून येतो असं हे काही लोकांना कळत नाही असं नाही.
त्याच्यामुळे किती 10 उमेदवार उभं राहो किंवा 5 उमेदवार उभं राहो 50 उमेदवार उभं राहो, लोक ज्याला निवडून द्यायचे त्यालाच निवडून देतात. आणि जे उरलेले दोघं तिघं आहेत त्यांचे मतं एकत्र म्हणजे ह्याच्या विरोधात असं होत नाही. ही सगळ्यात मोठी पुरोगामी अभ्यासकांची आकडे अभ्यासकांची अंधश्रद्धा आहे की निवडून आलेला उमेदवार त्याच्या विरोधातली बाकीची मतं एकत्र करायची आणि ती विरोधातली म्हणायचं. म्हणजे ती जर सगळी एकत्र केली तर ह्याच्यापेक्षा जास्त होतात म्हणजे ते निवडून आले. ही शुद्ध बौद्धिक काय म्हणता येईल त्याला मूर्खपणाची सीमा आहे. तुम्ही उलटं कधी करून बघा की जे दोन पक्ष विरोधातले होते ते जर एकत्र केले तर त्यांच्या मतांची बेरीज पुढच्या निवडणुकीमध्ये झालेली दिसत नाही. भाजप शिवसेना स्वतंत्रपणे लढली महाराष्ट्रामध्ये 2014 म्हणजे याचा अर्थ असा झाला नाही उलटं दोघांचे मिळून जास्तच आमदार निवडून आले होते. काँग्रेस राष्ट्रवादी विरुद्ध लढल्याच्या नंतरसुद्धा 1999 त्यांना सत्ता म्हणजे त्यांना मिळून बहुमताच्या जवळपास लोकांनी आणून दिलेली होती. त्याच्यामुळं हा भ्रम आहे की एक पक्ष आणि त्याच्या विरोधात लढणारे बाकीचे. विरोधात प्रत्येकजणच प्रत्येकाच्या विरोधात असतो असं नाही. लोकांनी त्याच्यापैकी एकाला पर्याय दिलेला असतो इतकंच त्याचं सर्वसाधारण मत आहे. आता कर्नाटकातला जो मुद्दा समोर येतो आहे पिच्चा सुदीप हा जो अभिनेता आहे त्याच्यावरती बहिष्कार टाकण्याचं जे काही प्रचारतंत्र डाव्यांनी लिब्रांडोंनी अवलंबलेलं ते जास्त भयानक आहे. निवडणूक राहिली बाजूला, कोणी भाजपची बाजू घेतोय कुठल्याही कारणानं का असे ना तर तो लगेच बहिष्कृत कसा काय होऊ शकतो. वर आत्ता राहुल गांधी जे राजकीय नेते आहेत त्यांच्या पदयात्रेमध्ये भले भले सामील झाले होते त्याच्यावर कोणी आक्षेप घेतला का? पुरोगामी स्वतःला म्हणून घेणारे लेखक, काही कलावंत विचारवंत, काही स्वतःला तटस्थ म्हणून घेणारे पत्रकार प्रत्यक्ष त्या यात्रेमध्ये सामील होते त्यांच्यावर कोणी आक्षेप घेतला? दुसरीकडून म्हणाला की ती यात्रा कशी अराजकीय होती, मग शेवटी तुम्ही समारोपाच्या सभेमध्ये कशाला राजकीय पक्षांना बोलवलं? हे जे ढोंग चालू आहे किंवा 2014 नंतर म्हणजे 15-16 दरम्यान विरोधी पक्षांची सक्षम अशी आघाडी उभं राहत नाही हे पाहून महाराष्ट्रातल्या काही तथाकथित स्वतःला पुरोगामी म्हणून घेणाऱ्या सामाजिक क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांनी असं आव्हान केलं होतं की आता हे आव्हान आपल्यालाच पेलायचं आणि तेव्हा सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र यावं यांच्या विरुद्ध लढावं. म्हणजे काय करावं? जो राजकीय पक्ष आहे त्याच्या विरोधात लढण्यासाठी तुम्ही एक राजकीय पक्ष काढा, त्याप्रमाणे प्रयत्न करा. पण जे पत्रकार आहेत, कलावंत, लेखक, अभिनेते ह्यांनी त्या म्हणजे एखाद्या पक्षाचं आव्हान हे स्वतःवरती कशासाठी घ्यायचं मला कोणी कळलं नाही. तुम्ही प्रचार करू शकता इतपत मी समजू शकतो, पण हे तुमच्यावरती जबाबदारी कोणी टाकलेली आहे? शेखर पुरी यांनी अतिशय सुंदर, शेखर गुप्ता यांनी अतिशय सुंदर पद्धतीनं 2014 निवडणुकीच्या नंतरच्या एका व्हिडिओमध्ये असं आव्हान केलेलं होतं त्यांच्या मांडणीमध्ये की काँग्रेसनी स्वतःची लढाई स्वतः लढावी, पत्रकार, लेखक, कलावंत, साहित्यिक, विचारवंत यांच्या खांद्यावर ठेवून लढू नये. म्हणजे आता तुम्हाला जे वाईट वाटतंय किंवा किच्चा सुदीप हा भाजपचा प्रचार करणार आहे, मग त्याच्या आधी तुम्ही जेव्हा जेव्हा अशा पद्धतीची किंवा त्याच कर्नाटकामध्ये तो प्रकाश राज नावाचा जो अभिनेता आहे त्याला कशासाठी उभं केलं गेलेलं होतं आणि त्याला उभं केल्याच्यानंतर त्याची भमभम कशामुळे केली गेली? किंवा जे एन यूच्या आंदोलनामध्ये वेगवेगळे अभिनेते स्वरा भास्कर वगैरे सारखे तिथं गेले त्याला अवास्तव प्रसिद्धी का दिली गेली? हे अभिनेते होते ना, यांचा प्रत्यक्ष राजकारणाशी समाजकारणाशी काय संबंध? ते कधी त्याच्यामध्ये सक्रिय कार्यकर्ते म्हणून राहिलेले आहेत? जेव्हा तुम्ही किच्चा सुदीप सारख्या अभिनेत्यावरती आक्षेप घेता तेव्हा तुम्ही तुमची एक मूळ गोष्ट विसरून चाललात, ज्याचा सर्वसामान्य लोकांशी कनेक्ट आहे सामाजिकदृष्ट्या आंदोलनाच्या दृष्टीनं राजकीय असो बाकीच्यासाठी असो त्याचा प्रभाव पडत नाही असं तुम्हाला मान्य करायचं आहे का? मग जर किच्चा सुदीपच्या प्रचारामुळे भाजपच्या 5-25 जागा वाढणार असतील हे जर तुम्ही समजणार असाल तर हा सगळ्यात तुमचा पहिला पराभव आहे. भाजपला फायदा होईल का भाजपला तोटा होईल तो त्यांचा प्रश्न आहे. जे सगळे पुरोगामी त्या किच्चा सुदीपच्या प्रचाराच्या याला आक्षेप घेत आहेत त्याच्या नावानं आत्ताच बोंब सुरू करतायत त्यांनी पहिल्यांदाही सांगावं. तसं असेल तर याला पर्याय म्हणून बाकीचे अभिनेते तुमच्याकडे पण येऊ शकतील ना. मग सगळ्यात सोपी गोष्ट झाली, जो कोणी काही लोकप्रिय अभिनेता आहे त्याला पकडायचं, एक तर आपल्या पक्षात घ्यायचं किंवा त्याच्या प्रचार कर म्हणायचं की संपला विषय. असं प्रत्यक्षामध्ये होत नाही. एक काळ असं झालं होतं की प्रचंड पैसे असलेले लोक जर निवडणुकीला उभं राहिले तर नुसत्या पैसेवाला निवडणूक जिंकतो असं नाही. अभिनेते स्वतः उभं राहून वाटले तितके ह्यानं पराभूत झालेले आहेत. मुद्दा तसा नाही आणि कोणीच राजकारणामध्ये दीर्घकाळ कुठलाही अभिनेता टिकलेला नाही आहे. दक्षिणेतलं आणि तामिळनाडूचं हे एकमेव उदाहरण करुणानिधी आणि जयललिताचं सोडलं. अगदी तेलुगू देशमचं जे नाव घेत असतात त्या एन टी रामारावचे जो पुत्र आहे अभिनेता पुत्र त्यालाही काही फार मोठं यश लाभलं नाही.
आता सध्याचे जे नेते आहेत ते प्रत्यक्ष अभिनेत्याच्यापासून दूर आहेत, किंवा उलट अभिनेता असलेला चिराग पासवानचा मुलगा त्यांना त्याच्यामध्ये प्रयत्न केला तिकडे तो यशस्वी होऊ शकला नाही. राजकारण आणि प्रत्यक्ष अभिनयाचं क्षेत्र ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. क्वचित काही लोक दोन्हीमध्ये यशस्वी होऊ शकतात, पण ह्याचा अर्थ असा नाही हा काही नियम नाही आहे हे समजून न घेता. त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो विरोधी पक्ष केव्हाचे ऊर बडवत आहे की लोकांचे महत्त्वाचे प्रश्न, बेरोजगारी, दारिद्र्य, शेतकऱ्याच्या आत्महत्या, मग त्यांना हे कसं कळत नाही की हा पूर्णपणे काय म्हणता येईल त्याला निसंदर्भ असा विषय आहे, इररिलेव्हंट आहे. या विषयावरती किच्चा सुदीपसारख्यावरती चर्चा करायची कशाला, एवढी बोंब करा. उलट तुम्ही ही बोंब केल्यामुळे त्याला महत्त्व प्राप्त झालं आणि आता त्याच्या जर समजा ठरलं त्यांचं काही आणि त्यांच्या सभा झाल्या तर जास्त गर्दी लोटली त्याला जबाबदार तुम्ही आहात. तुम्ही विरोध केल्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली आणि त्याच्यामुळे काठावरचा जो वर्ग आहे तिकडे खेचला गेला. हे पाप तुमचं आहे जर तसं घडलं तर. अजून एक सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निवडणूक ही काही त्या निवडणुकी प्रत्यक्ष मतदानाच्या महिनाभर आधीची प्रक्रिया असते असं नाही. लोकशाही म्हणजे 5 वर्षाचा संपूर्ण कारभार, किंवा आता सोशल माध्यमांमुळं लोक वारंवार तुम्हाला तपासत असतात, तुमचे जुने विधानं, जुने व्हिडिओ, तुमची जुनी मतं ते ताडून पाहत असतात. इतकं सोपं नाही आहे. निवडणुकीच्या 20-25 दिवस आधी काहीतरी घोषणा करायच्या, फुकट वाटतो म्हणायचं, नेत्यांना आणायचं, लावण्यांचे कार्यक्रम करायचे, नट्यांना उभं करायचं, नृत्याचे कार्यक्रम ठेवायचे, ह्याच्यामुळे लोक भुलतील असं आता होत नाही. लोक विचक्षण पद्धतीने विचार करतात. एकाच वेळेस लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूक झाल्या तर दोन्ही वेळेस वेगवेगळ्या पद्धतीनं एकाच मतदान केंद्रावरती पण दोन ह्याच्यामध्ये वेगवेगळी मतं लोकांनी दिलेली आहेत. त्यामुळे कोणीतरी एखादा अभिनेता येतो आणि तो सगळ्यांना भुलवून जातो हे शक्य होत नाही. हे समजून घेऊन त्याला विरोध करणाऱ्यांनी नीट जरा डोळसपणे विरोध करावा. उगस त्याहीपेक्षा खरं तर आता विरोधी पक्षांना चांगली संधी कर्नाटकात आहे असं सगळे एक्झिट पोल काय ओपिनियन पोल सांगत आहेत. त्याप्रमाणे आपसातले भांडणं मिटवा, काँग्रेसमधले असो किंवा विरोधी पक्षातले असो, तरच तुम्हाला त्या ठिकाणी चांगलं यश प्राप्त होऊ शकतं हे अंदाज आहेत. नाही तर तुम्ही जर हे नको त्या विषयावर गेलात तर तुम भाजपसाठी तुम्ही सगळं रान मोकळं करून दिलं असं त्याचा अर्थ होतो. इथेच थांबूयात. धन्यवाद.